आलच नव्ह का? बर चलतो आता. अरे तर थांब की. आता काय माझं काम झालं की? येतो मी आता. चालतीस बोकळा. माफी मागाय आली तुझी. काय मनात म्हणला असेल? काय म्हणणार नशिबा? नका असं उदास होऊन बोलू. आम्ही तरी काय करणार? म्हाताऱ्याच्या डोक्यानं भलतच घेतलं आणि रात्रीत ना मुक्काम हलवला. तुम्ही येऊन गेला असेल ना? काय सांगू बघ, ते मोकळं देऊळ बघितलं आणि काळजाचं ठोकच बंद झालं माझ्या. काय योजलं तर मनात आणि काय झालं? खरंच आमचं चुकलं. आम्ही तिच्यावर पाचार न करताना तुम्हाला सबूत दिलं. तुम्ही सबूत दिला असं मी मात्र तोंड कशी पडलो? म्हणजे समजा घोटाळा झालाय. काय झालं? तुमच्या बेतावर आखणी केली होती मी सगळी. 8 दिवसात येतो म्हणून सांगितलं होतं. काय करणार आता? काय भट्टा लागलं म्हणायचं. त्या दिवसापासून ते शेवंतानं हातरूनच धरले. हातरून? होय, 3 दिवस झाले. नुसतं तापानं फणफणते. नाही, मनाला लावून घेतलंय तिनं. कुठं आहे तळ तुमचं? हे काय नदी शेजारीच आहे. चल मी येतो तिला बघाय. अहो येडक खुळ. का? म्हाताऱ्यानं बघितलं म्हणजे. काय करणार आहे? तसं नाही मग. म्हाताऱ्याचं डोकं लई वंगाळ आहे. बघ तू येणार आहेस का? मी एकटा जाऊ. आपण जरा माझं ऐक. ते काय नाही, चल मला घेऊन चल. तुम्ही थांबा इथे. का? म्हातारे का बघते? मग असला ना तुम्ही. तुम्ही इथेच थांबा. बर बघ. येऊ का? शेवंता. शेवंता? ए शेवंता, अगं बघ तरी कोण आले ते. शेवंता? अगं खोळे डोळे तरी उघड. शेवंता? ए शेवंता. ए तुम्ही? होय. तुम्ही इथं कसं? मुद्दाम आलोय तुला भेटायला. आता कसं वाटतंय तुला? मी नाही ते बघून ढोलीत शिरला. जरा सरळ बोलायचं. होय होय. का काय तुमचं पातक केलंय मी? काय घोडं मारलं का मांजार? बाळविकत मुळालाच लागलायस की आणि नाक उडवून बोलतोस ना. अगं तिथं घुस लागली म्हणून इथं आलो तर इथं योगीला पाठी लागलाय माझ्या. काय पाठी लागलो मी? काय पुरीतली फूस लावायला लागलायस माझ्या? काय वाईट शिकवलंय? तमाशात नाताय घेऊन जातो. रस्त्यावर भीक मागण्यापर्यंत चांगलं आहे की ते सोनं होईल सोनं. अरे पण तुला काय काळजी? दागिने करून अंगावर घालायचं आहेत का तुला? नाहीतर काय घरात कुजून काय कंपोस्ट खत घालणार आहेत काय? तीन गुमान जातोस का टाळक फुडू इथं? एकाची दोन भकलं करीन दोस घ्यायची. असलं लय बघितल्यात. गाठ डापरू नकास. अरे हा लय चौकुनात बोलतो यार. होय होय बोलतो. काय भीती आहे काय कोणाची? यायचं ठुलकी वाल्या का? थांब थोड. काय करणार आहे? अरे जाऊ तुला. काय करणार आहे? अगं कुराण कुठं आहे माझी? कुराण कुठं? बाजूला हो. काय माझी कुराण? खांडोळी करतो तुझी. अगं सोड त्याला, येऊ दे. बघतो की काय करतो ते. मी बी काय मांजराचे पोटचं नाही. तुमच्या पाया पडते हा तोडते पदर पडते. वाचलास पुन्हा ह्यांच्या वाटेला जाशील तर याद राख. शेवंता,
दोन खोट मार के चुके मजे खान जाए अंताप ले ये भाई नको ग अगर ऐसे क्या करते काल चपस में काय भी खा लो नहीं से दोन खोट मार के जा तेरे के ये भाई शान बाज ये भाई अक्का कहाँ ऐसा कितने दिन झुझुन मारे जगह बातर का ऐकाला तैयार नहीं खरे भाई अक्का अपन जाऊया का खरच इतने निगुण के लिए बगैर इतना सुटका है इलाज का वाटत नहीं अपन ऐसे करे उन दे देवाला कोर लाऊं बगैर खरच हुए कोर लाऊया खरच ला चल गया दोन गुट के गे गया सुनो चांगला होना रासा तो उजवे बाजूच फूल पड़ू दे तूच वाटता त्याच वाटा नसा शेवंता पाय पड़ बाई जो आवाज़ फूल पड़े आगे देव पाठे राखा है अपना शेवंत अपन निगाह तो पाय पर पतंगे अजून कशाला नाही रे या येळे पत्री यायला पाहिजे होती अरे मग काय कसबीस खाला का काय त्या काय त्या कुठे ते बघ त्या या लागले अगं सुटा लवकर हां ड्रायव्हर साहब इंजन सुरू करा काय सुरू बकुले अगं बकुले पूर्वी कुठे दिसला का शंकर अरे वाई जिकडी अरे माझ्या पूर्वी कुठे दिसल्या का नाही बा सकाळ नजरच पडल्या नाही त्या अरे पालक भी नाहीत असं गेल्या कुठं उन्हाळ्या गेल्यानं बघितलंच का तू नाही बा शंकर्या पुरीने गळा कापला बघ काय म्हणतोस त्या ढोलकी वाल्याचीच करतोस मला दुरून फेकड्यागत पळून जातोस काय अरे जाऊन जाऊन कुठं जाशील तू खुशाबा डोंबारी हाय मी असा दावा साधतोस काय अरे साता पात्राचं वर आणीन तुला अरे कुठं जाशील बागा तू पायात बेडे ठोकतो तुझ्या खेळा हात झाला तुमचा आमचं झालं बदाम दोन बदाम दोन बदाम दोन बर हा गे राणीचा खप्पू आणि ही उतारी अरे एवढा चिडतो गाडा होणार नाही आता खालचं पाणी का बघतो खालचं पाणी का बघतो खालचं बघितलं पण तुझं काय जाते आता बाया ह्यो काय वाढवा जाऊ दे रे बघ चल लुगडी बघा दोन्ही लुगडी कशी स्टेजला खुलून दिसतील बघा काय बापूराव खुलून अरे बिजलीच्या उजेडात नसतील झाकमक करायला लागतील ते झालं रे पर ह्यासने पसंत पडायला पाहिजे का नगर हा एक शेवंता आमची पसंती आणि काय निराय हाय आहो जे तुम्हाला पसंत ते आम्हाला पसंत नाहीतर काय कर हा तसं ना कोण कोणची निवड करते करा बघू म्हणजे आमची परीक्षा मांडली अजून तसं ना
कुणाला कंच आवडेल हे आपलं माझ्या मनाने खेरले. सांगा बघू कुणाला कंच आवडते ते का. आणि दोघींनी बी एकाच वाट ठेवलं तर. अरे असं कसं होईल बापूराव. अरे दोघींच्या बी आवडी निवडीत काय तर फेर असेलच की. असं म्हणतोस मग करा ग बायानं निवड. सांग शेवंत तुला कोणच आवडलं. जा मी तर आधी सांगू वय बघ रु वय. अग तू धाकली आहेस म्हणून पहिला चानूस तुला. सांग बर कोणच आवडलं सांग मला की नाही. अक्काच्या पुढ्यातला आवडलं. आणि तुला ग बाई खर सांग. सांग मला की नाही. शेवंताच्या पुढ्यातला आवडलं. हात त्याच्या तू वगे भी फसला सा. म्हणजे अक्काच मी घेतलं वय. अक्काच तू घेतलंस आणि म्हणजे मीच घेतलं. आम्हीच फसलो म्हणायचं. आता तू बदला बदल करून घ्या बघू. ते का त्यासने जे आवडले ते त्या घेऊ देते. बर का उद्या आपली पहिली बारी आहे. पहिली बारी म्हणजे सलामी समजायची. सलामी म्हणजे पुढच्या सामन्याची. ग असू द्या. असू द्या नवं. अग ही चाचणी समजायची. चाचणी म्हणजे त्याच असं आहे बकुळ. ही नो मी परीक्षाच म्हणायची. आणि बरं का शेवंता अशी अवघड लागत उभा राहायची नाही बरं का. जार अग अशी चुनक दाखवायची. अशी चुनक दाखवायची की नुसतं बघत राहार कस नाचतय ते. काय ते देवाची पाया पडायला लागते. अग असली राहून दे. चक्का सजला सा. अक्षी दिष्ट काढून टाकावी. अग दोघींची पातळ बी सारखीच. गळ्यातलं दागिन बी सारखंच. हा मातुर एका गोष्टीची उणीव आहे. कोणची. अग तुझ्या बोटात आणते. आणि तिच्या बोटात कुठे आहे. तिच्या पोटात असली काय आणि माझ्या पोटात असली काय. अगं बोलत काय बसलाय. चल की बारीश टाइम झाली. माझी आंटी घाल तुझ्या पोटात. तुमची काहीतरी. अगं काहीतरीच काय घाल म्हणते तर बोट कर. पण तुमची आंटी मी कशी घालू. मग त्याला काय होते घाल. अरे मोठ्यांचं ऐकव. काहीतरीच तुमच असू दे. शेवंत साहेब लोकांची ती पद्धत आहे ठाऊक आहे का तुला. कोणची. नाही ठाऊक. नाही. अगं त्यांच्याकडे लगीन ठरल्यावर अशी अंगठी घालतात बोटात. अस म्हणून तर मी माझ्या बोटात अंगठी घातली. होय होय का. काय नाही. नाही तरी पण काय नाही. उशीर झालाय. अगं राज सा घ्यावा गोविंद वीणा. राज सा
शिलका